देशासमोर जी चॅलेंजेस असल्यो काही लाईक 370 इन काश्मीर कोणच त्याचे विचार करनाशिल्लो आणि हे आमच्या खातीर एक डोकेदुखी आशिल्ली. त्यामुळे 370 सारखो कायदो हाडून ते डिझॉल्व करप काश्मीरात परत एकदा देशाच्या हातूंतल्यान मेन प्रवाहांक हाडप हे सगळें जालें. मागीर ACCA एक आसतलो मेजर ह्या सगळ्या मेजॉरिटी समाजाचो डिमांड आशिल्लो आमचे मुंबईचे टेम्पल ते काम सुरू झाले. मेजर जे काही प्रॉब्लेम आशिल्ले ते ट्रिपल तलाक ॲक्ट तो झाला. असे तरेतरेचे जे लोकांचे डिमांड आहे सगळे समाज देशाचे डिमांड आशिल्ले ते झाले. आणखी थोडे म्हणल्यात त्यामुळे हे जे एक वर्ष हा ते ऐतिहासिक वर्ष आहे. ह्या वर्षात जे काही देशापुढे असलेले चॅलेंजेस सोपोवपाचे जे काम झाला अशा गेल्या 70 वर्षांत त्यांना असे झाले ना. अधिक तरी समस्या निर्माण झाल्यो परंतु समस्या सोडवपाचे वर्ष हे वर्ष पहिले वर्ष असा सेकंड टर्माचे असे म्हाका दिसता. त्यामुळे खरोखरच जनतेच्या वतीन म्हणजे मतदारसंघाच्या म्हणजे राज्याच्या वतीन हांव प्रायम मिनिस्टर नरेंद्रभाई मोदीचे अभिनंदन करता की ज्या पद्धतीन त्यातून कोविडची समस्या आली गेले 3 महिने आम्ही झगडटात आणि जगातले एकमेव राष्ट्र जे बऱ्या तऱ्हेन कोरोना कंट्रोल केलो थोडे कॅज्युलिटी या सगळ्या गोष्टी जे किती क्रेडिट असा ते क्रेडिट नरेंद्रभाई मोदी करता. आणि आज संपूर्ण जग जे असा एक हिंदुस्थानाचे नेतृत्व नरेंद्र मोदी हे राष्ट्र वडलाचे नेतृत्व करी सारखे ताकद त्याचे असा असे आज जग म्हणता. आणि या सगळ्या हातूंच्यान संपूर्ण आणि काही राष्ट्रांक जे काही मदत करपाचे काम आहे ते इंडियन केलं आपले काम केलं परंतु जेणे जेणे किती किती आमच्याकडे मागला अशा पद्धतीचे सगळे काम सुद्धा नरेंद्रभाई मोदीन केले असा. त्यामुळे खरोखरच हे वर्ष देशा खातीर फुडें व्हरपाची अशें म्हाका दिसता. सर आनीक कशें पळयता जेन्ना तुमी ह्या मंत्रीमंडळान आसा कॅबिनेटान आसा आयुष मिनिस्ट्री तशेंच मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर डिफेन्स आसा आनी हे कॉलेज कशें पळयता तुमी दोनूय खातें तुमी इवन हांवें जें कितें सांगलें इन जनरल सगळीं सगळेच म्हणजे एकूण सगळे मिनिस्ट्री म्हणून सरकार न्ही पण सगळ्या मंत्रालयांनी देशाक फुडें व्हरपाचें प्रगतीचें काम बरे पद्दतीन केल्लें आसा. ह्या कोवीड कालावधींत ह्या महामारीक आयुष मंत्रालय तर बरेंच फुडें गेलें आणि हाचें सगळें श्रेय जें आसा ते नरेंद्रभाई मोदी घराकडे. आणि पहिले हे ॲलोपॅथी कडेन बाकी सगळ्यांचे कडेन कसलेच इंजेक्शन ना वॅक्सीन ना वखद ना त्यामुळे आयुष मंत्रालयाक ताणें जो तेको दिलो तातूंतल्यान खुबश्यो गोश्टी आमी कंट्रोल करूं शकले कोवीड-19 संदर्भान. आणि सगळे शेवटी एक सामूहिक आमची सगळ्यांची जबाबदारी परंतु जेव्हा नेतृत्व बरें असता त्यांना सगळ्यो गोष्टी बऱ्यो जातात. ताजे एक उदाहरण म्हणजे सेकंड टर्माचे मोदी सरकार.